नमस्कार मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये जे काही निवार चक्रीवादळ तयार झालेलं आहे ते आज मध्यरात्री किनारपट्टीला धडकणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आज मध्यरात्री किनारपट्टीलगतच्या भागामध्ये खूप जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। भारताचा मुख्यत्वे करून दक्षिणी भागामध्ये जी काही पूर्व किनारपट्टी आहे त्यामध्ये चेन्नई, पांडुचेरी आणि नागापट्टिनम या परिसरामध्ये हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, आसपासच्या परिसरामध्ये तसेच वेल्लोरे वगैरे या भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। याचा परिणाम मित्रांनो महाराष्ट्रावर होणार का, याविषयी छोटीशी डिटेल आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी। व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। आज मित्रांनो 25 नोव्हेंबर 2020 भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागामध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता होती। आज दिवसभरामध्ये काही काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळालेलाच असेल। तर आज मध्यरात्री मित्रांनो हे वादळ किनारपट्टीला, पांडुचेरीच्या लगतच्या किनारपट्टीलगत हे वादळ धडकणार आहे। त्यामुळे साहजिकच किनारपट्टीच्या या भागांमध्ये खूप जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे। आज मध्यरात्री मित्रांनो या वादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाही आहे, परंतु पांडुचेरी वगैरे या भागामध्ये नेल्लोरे हा जो परिसर आहे किनारपट्टीलगतचा या परिसरामध्ये खूप भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। ठिकठिकाणी अति जोरदार मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तर महाराष्ट्राच्या तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला मध्यरात्री बघायला मिळू शकतो, तो म्हणजे जसं की गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। फार काही मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे, परंतु हलका पाऊस आपल्याला या भागांमध्ये बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर कधी बघायला मिळणार आहे याविषयी डिटेल व्हिडिओ आपण मागील दिलेलाच आहे, तरी पण प्रत्येकदा मित्रांनो अपडेट रिव्ह्यू करूया। सर्वसाधारणपणे या वादळाचा परिणाम आपल्याला 26 तारखेपासून म्हणजे उद्यापासून दुपारनंतर बघायला मिळणार आहे। मुख्यत्वे करून दुपारनंतर नांदेडचा, मुख्यत्वे करून नांदेड, चंद्रपूर, जो काही दक्षिणी आणि पूर्वी भाग आहे या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर 27 तारखेला दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तो भाग म्हणजे मित्रांनो जो काही महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आहे, विजयपुरा, सांगलीमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता, सोलापूरच्या पूर्वी भागामध्ये हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार, तसेच सोलापूरच्याच काही भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे। तर इतरत्र अहमदनगर, नांदेड, रामागुंडम, जो काही दक्षिणी भाग आहे पुण्याच्या भागामध्ये सुद्धा हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल। पुण्याच्या काही काही भागामध्ये, सर्व भागामध्ये नसणार आहे। तर साताराचा मुख्यत्वे करून पूर्वी भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। तर इतरत्रसुद्धा मित्रांनो बहुतांश भागामध्ये परिणाम होणार आहे, थंडी थोडीफार कमी होऊ शकते। तरी पण उत्तर महाराष्ट्रावर या जे काही वादळ आहे याचा परिणाम होणार नाही, परंतु नाशिक, औरंगाबाद वगैरे या भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो। सर्वात जास्त जो परिणाम आहे तो दक्षिण महाराष्ट्र, जसे की लातूर, सोलापूर, कालाबुरागी, विजयपुरा, अकलूज या भागांमध्ये सर्वात जास्त परिणाम या वादळाचा होण्याची शक्यता आहे। तर चंद्रपूर, गडचिरोली वगैरे, नागपूर वगैरे या भागामध्ये हलका ते एकदम तुरळक भागामध्ये झाला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया अशा गोडीसोबत, तोपर्यंत नमस्कार।